नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपले चॅनल आज काय नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळमध्ये आपण जी माहिती पाहणार होती ती अशी आहे की सीई टी प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या सेलकडून सुधारित वेळापत्र जाहीर तर बघा मित्रांनो सीई टीच्या प्रवेश प्रक्रियेच्या ज्या काही मित्रांनो परीक्षा होत्या तर त्या परीक्षा आता पुन्हा पुढे ढकललेल्या आहे तर मित्रांनो गोंधळ निर्माण झालेला होता परीक्षांमध्ये तर त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मित्रांनो आता नवीन सुधारित वेळापत्र जाहीर झालेलं आहे तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूयात कोणत्या परीक्षा पुढे ढकलल्या कोणत्या वर्षाच्या ढकलल्या आहेत कोणकोणत्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत आणि नवीन तारखा का काय आहेत सविस्तर माहिती आपण आजच्या तुम्हाला मिळून जाईल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या मनात ज्या काही शंका होत्या ज्या काही प्रश्न होते त्यांचे उत्तर तुम्हाला आजच्या वेडिओमध्ये नक्की मिळून जातील तर त्या अगोदर तुम्हाला मित्रांनो एक महत्त्वाची सूचना अशी आहे तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण की तुम्हाला नंतर मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबून द्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि विद्यार्थी जे कमेंट्स करतो की सर सीईटीचं काय झालं सीईटी च एक्झाम पोस्टपोन होतील का तर सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे आणखी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सूचना अशी आहे मी तुमच्याकडून ई टीच्या मित्रांनो जे काही अभ्यासक्रम असतो तो, तो फ्रीमध्ये करून घेत आहे जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तोपर्यंत तुम्हाला सुद्धा तो करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिले त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमच्याकडून तो संपूर्ण अभ्यासक्रम तुमच्याकडून फ्रीमध्ये करून घेत आहे तर तिथे नक्की जॉईन व्हा किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून त्याच्याकडून संपूर्ण अभ्यास हा फ्रीमध्ये होऊन जाईल तर लवकर लगो टेलग्राम चॅनल जॉईन वा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले किंवा कमेंट्स मध्ये नवीन लिहून पाठवा तर बघा जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे असा की सीईटी प्रवेश परीक्षा पुढे ढकल्या सेलकडून सुधारित पेढापत्र जाहीर झालेलं आहे तर मित्रांनो बघा वेळापत्रक काय मुंबई कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रामध्ये अडचणी येत आहेत अनेक परीक्षांचे नियमित वेळापत्रात बदल झाले आहेत राज्य सामायिक मित्रांनो बघा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा तुम्ही इथं बघू शकता राज्य सामायिक प्रवेश परीक्षांचे वेळापत्र एकवीस सप्टेंबरला जाहीर करण्यात आले होते एकवीस सप्टेंबरला हे एक वेळापत्र जाहीर करण्यात आले होते परंतु कॉलेजमधील अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि ई टी परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी येत होत्या बघा मित्रांनो अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि कॉलेजमधील ज्या काही परीक्षा होत्या आणि ई टीच्या परीक्षा या एकाच दिवशी येत होत्या त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ई टी परीक्षेला बसता आले नसते विद्यार्थी व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाने सीई टीच्या तारखामध्ये बदल करण्याची मागणी केली होती त्यामुळे या परीक्षांचे सुधारित वेळापत्र सीई टी सेलकडून जाहीर करण्यात आले आहे तर मित्रांनो नवीन वेळापत्र जाहीर झाले आणि या नवीन वेळापत्रानुसार तुमचं संपूर्ण एक्झाम होतील आता त्या अगोदर तुम्हाला सांगितलं मित्रांनो एम एच टी सीईटी बाबत संपूर्ण अपडेट तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतात म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेलाईकन दाबायला विसरू नका जेणेकरून एम एच टी सी ईटी ज्या काही नवीन अपडेट जसं की एक्झाम पोस्टपोन झाल्या संपूर्ण तुम्हाला अपडेट मी देत असतो म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेलाईकन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो सुधारिक वेळापत्रानुसार सीटी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे तर मित्रांनो बघा तारखा कशा झाल्या तुमच्या तर अकरा ऑक्टोंबरला होणारी बी ए बी एस सी बी एड इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाची अठरा ऑक्टोबरला होणार आहे म्हणजेच मित्रांनो अकरा ऑक्टोंबरला तुमची जी परीक्षा होणार होती बी ए बी एस सी बी एड इंटिग्रेटची जी सी टी होणार होती तर ती आता पोस्टपॉन झाली आणि ती अठरा ऑक्टोबरला होणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो तुम्ही तर बघू शकता पाच वर्ष एल एल बीची सी टी अकरा ऑक्टोंबरलाच होणार आहे पाच वर्षाची जी काही एल एल बीची सी टी असते मित्रांनो ती अकरा ऑक्टोंबरलाच होणार आहे त्यानंतर बघा एम पी एड ही परीक्षा 3 -7 तीन ते सात ऑक्टोंबर दरम्यान होणार होती बघा मित्रांनो एम पी एड ही परीक्षा तीन ते सात ऑक्टोंबर दरम्यान होणार होती आता ही परीक्षा एकोणतीस ऑक्टोंबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान होणार आहे नवीन तारीख मित्रांनो एकोणतीस ऑक्टोंबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान होणार आहे काळजीपूर्वक बघा त्यानंतर बघा एम एड सी टी तीन ऑक्टोंबरऐवजी पाच नोव्हेंबरला येणार होणार आहे तर बघा मित्रांनो एम एड सीई टी तीन ऑक्टोबरऐवजी आता पाच नोव्हेंबरला होणार आहे त्यानंतर बघा अकरा ते सोळा ऑक्टोंबर दरम्यान अकरा ते सोळा ऑक्टोंबर दरम्यान होणारी बी पी एड सीई टी चार ते आठ नोव्हेंबर दरम्यान होईल लक्षात घ्या मित्रांनो तारखा त्यानंतर बघा एल एल बी तीन वर्षीय अभ्यासक्रमाची सी टी दोन व तीन नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली आहे ही परीक्षा विविध सत्रामध्ये होणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमची परीक्षा होतील त्यानंतर पुढची मित्रांनो बी एड अभ्यासक्रमाची सीई टी एकवीस तेवीस ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे बी एड अभ्यासक्रमाची जी सी टी मित्रांनो ती एकवीस ते तेवीस ऑक्टोबर दरम्यान होणार आहे त्यानंतर बघा बी एड एम एड इंटिग्रेटेची परीक्षा सत्तावीस ऑक्टोंबर यम एडची पाच नोव्हेंबर यम आरची सत्तावीस ऑक्टोंबर यम एम त्यानंतर बघा एम एच एम सी टी सत्तावीस ऑक्टोंबर आणि एम सी ए अठ्ठावीस ऑक्टोंबर बी एच एम सी टी दहा ऑक्टोंबरला होणार आहे तर मित्रांनो त्यानंतर बघा ई टी सेलच्या वतीने सुधारित संबंधीची सविस्तर माहिती व परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांची नेहमीप्रमाणे माहिती देण्यात आली आहे प्रवेशपत्रावर कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तात्काळ संपर्क करण्याचे सी ई टी सेलने केले आहे जर मित्रांनो तुमच्या प्रवेशपत्रावर काही चूक असली काही त्रुटी असली तर तुम्हाला डायरेक्ट सांगितले जी काही संबंधित यंत्रणा आहे तर त्यांच्याशी तुम्हाला तात्काळ संबंध साधण्यास सांगितलेलं आहे त्यानंतर बघा विद्यार्थ्यांना वरील तारखा बघा मित्रांनो विद्यार्थ्यांना वरील तारखा कुठे बघता येईल तर बघा तुम्ही इथं बघू शकता एच टी टी पी ई टी सेल डॉट महा ई टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरून पडताळून पाहाव्यात तर ज्या काही तारखा आहेत मित्रांनो त्या तारखा तुम्ही ह्या वेबसाईटवरून जाऊन पडताळू शकता तर मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती दिली आहे वेबसाईट सांगितले कोणकोणत्या मित्रांनो तुमच्या ई टी म्हणजेच की बी एस सीचे बी एडची ज्या काही सी टी असतं मित्रांनो लॉच्या संपूर्ण सी टीची तुम्हाला तारखा सांगितलेल्या त्याही अचूक तारखा सांगितलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही सुद्धा बघितलं नाही बघितलं पण एक वेळेस मित्रांनो तुम्ही वेळापत्र नक्की बघा म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल कोणाकडून को मित्रांनो मिस झाला असाल हा व्हिडिओ तर त्यांनी तो व्हिडिओ त्याने ती वेळापत्र नक्की बघू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ह्यासाठी एक लाईक तर केलंच पाहिजे कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली आहे व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांचे सीई टी परीक्षा या अजून लांब आहेत तर त्यांच्यासाठी खुशखबरी अशी की त्यांच्याकडून मी संपूर्ण अभ्यासक्रम करून घेत आहे प्रॅक्टिस करून घेत आहे तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक दिलं टेलिग्राम चॅनलची त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे म्हणजे जेणेकरून तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम होऊन जाईल आणि तुम्हाला जर तसं जमत नसेल तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त आज काय नवीन लिहायचे जो विद्यार्थी आज काय नवीन लिहून त्या विद्यार्थ्याला मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देईल त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंकवरती क्लिक करायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रम सुद्धा करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायन दाबायला विसरू नका कारण की मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे जे नवनवीन अपडेट असतात ते संपूर्ण अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका आणखी मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना अशी विद्यार्थी मनामध्ये जो प्रश्न होता की सर ई सी टी कधी होईल ई सी टी कधी होईल सर लॉची टी कधी होईल सर अंतिम वर्षाच्या सी टी कधी होतील असे विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारले जात होते तर विद्यार्थ्या मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो संपूर्ण सी ईडी ज्या काय असतात त्या संपूर्ण सी टीची तारखा तुम्हाला मी जाहीर करून दिल्या आहेत संपूर्ण वेळापत्रक सांगितलेलं आहे बघा तुम्ही बघू सुद्धा सुधारिक वेळापत्र मित्रांनो इथे बघा सुधारिक वेळापत्रानुसार टी परीक्षेच्या तारखामध्ये बदल करण्यात आला आहे तर या संपूर्ण तुम्हाला सी टीची तारखा दिल्या एक वेळेस तुम्ही नजर फिरून घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल बघा मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तारखांमध्ये तुम्हाला बदल करायचा आहे म्हणजे बदल झालेला आहे त्या तारखा तुम्हाला लक्षात आहे ज्या तारखा तुमच्या असतील त्या तारखा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुमचं सीटीचा संपूर्ण अभ्यासक्रम होऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवरती सीईटी बाबत संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतात आणि जर तुम्हाला तारखा बघायची असेल तर ऑफिशियल तुम्हाल वेबसाईट तुम्हाला दिल्ली मित्रांनो बघा सी टी सी एल डॉट महा टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरून तुम्ही संपूर्ण माहिती पडताळू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या प्रिच्यूडमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद